नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिन मध्ये बघूयात। राज्यात गेल्या काही दिवसांपासून भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलंय। या संदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सविस्तरपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, पण गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र या संदर्भात सरकार अतिशय गंभीर आहे। कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे। सोबतच भोंग्यांच्या मुद्द्यावरून लवकरच राज्यातील विरोधी पक्षाची बैठक बोलवणार आहोत, आणि या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सुद्धा आमंत्रित केलं जाईल अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे। त्यामुळे आता या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आज राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक देखील उपस्थित होते। गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, आणि त्याच्या बाबतीमध्ये सरकार अतिशय गंभीरतेने घेत आहे। माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की कायदा कोणीही हातात घेण्याचा प्रयत्न करू नका। अशा प्रकारची कृती कोणाकडूनही झाली तर त्या संदर्भामध्ये कठोर पद्धतीनं कारवाई केली जाईल। राज ठाकरेंना सुद्धा बैठकीला बोलवणार, सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना बैठकीला बोलवणार, काही संघटनांची देखील बैठक बोलून त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहे, आणि मग याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल। मंदिरात स्वच्छेनं सुरक्षितेच्या दृष्टीनं जर CCTV लावले असतील आणि बाकीच्या प्रार्थनास्थळातसुद्धा कोणाला लावायचे असतील तर त्याला सरकारचा काही विरोध असायचं काही कारण नाही। ज्याने त्याने आपापल्या स्वच्छेप्रमाणे निर्णय करावा। भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण तापत असतानाच आता मनसेच्या नितीन सरदेसाईंनी प्रतिक्रिया दिली। कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई कधी करणार याबाबत सरदेसाई यांनी सवाल उपस्थित केला। गृहमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना या विषयावरती चर्चा करण्यासाठी बोलावणं दिलेलं आहे, कसं बघताय याच्याकडे? त्यांनी चर्चेला सगळ्या सर्वपक्षीय नेत्यांना बोलावलेलं ही गोष्ट नक्कीच स्वागतार्ह आहे, पण ती करत असताना त्याबाबतीमध्ये नक्की त्यांच्या मनात काय हे मात्र कळू शकलं नाही। अतिशय चांगले गृहस्थ आहेत ते, त्यांना खरंच हा प्रश्न सोडवायचा असेल असं मी मानतो। पण त्यांनी त्याच्यामध्ये जे मी वाचले, त्यांची मुलाखत पाहिली, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कुठलेही भोंगे लावायचे असतील तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार परवानगी घ्यावी लागेल वगैरे वगैरे। पण हे करत असताना जे परवानगीशिवाय वर्षानुवर्ष चालू आहेत त्याचं काय होणार याचं उत्तर मात्र त्यांच्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये नव्हतं। कारण जो परवानगी मागायला येतो आता आम्ही ह्या पद्धतीचं आंदोलन जाहीर केल्यानंतर आम्ही परवानगी घ्यायची, आणि जे विनापरवाना वर्षानुवर्ष बिंदक्कतपणे कायद्याचं उल्लंघन करतात, प्रश्न तो म्हणजे मुंबई हायकोर्टात एक पिटिशन दाखल करण्यात आले आहे, त्याच्यात मुंबईतील आकडा जो आहे तो 900 मशिदीपेक्षा जास्त मशिदींवरती भोंगे लावलेले आहेत। कुठेतरी सरकार किंवा गृहमंत्री याच्याबाबत स्पष्ट भूमिका घेत नाहीत, चालढकल करतायत असं म्हणायचं आहे तुम्हाला? मला मी तीच शंका व्यक्त केली, त्यांचा उद्देश कदाचित प्रामाणिक असेल, पण जर आत्ता जे कायद्याचं उल्लंघन करून बिनदिक्कतपणे चालू आहेत त्याच्याबद्दल काय करणार याचा स्पष्ट उल्लेख नव्हता। आज आम्ही आंदोलन जाहीर केलं म्हणून आम्ही परवानगीसाठी जावं, मग ते परवानगी द्यायची किंवा नाही द्यायची ह्याच्यात आम्हाला अडकवून ठेवणार, पण जे त्यांना न विचारता करतायत त्याच्याबद्दल काय याचा उल्लेख त्याच्यामध्ये नव्हता, तो असता तर अधिक बरं झालं असतं। एकीकडे मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा गाजतोय, त्या बाबतीत सरकारला अल्टिमेटम दिला आहे, आज नवीन मुद्दा मनसे नेते बाळा नांदगावकरांनी उपस्थित केला आहे तो म्हणजे अनेक हिंदू धार्मिक स्थळं आहेत जी मंदिरं आहेत त्याच्यावरती आम्हाला CCTV पाहायला मिळतात किंवा त्या आवारात पाहायला मिळतात, मात्र मशिदींच्या या आवारामध्ये CCTV पाहायला मिळत नाहीत, ही सुद्धा आता भूमिका तितकीच आग्रही असेल CCTVची? नाही, असायला काही हरकत नाही, आम्ही CCTV लावण्यामध्ये गैर काय, तिथे जर काही गैरप्रकार कुठेही होत असेल तर तो टाळला जाईल त्या निमित्ताने, त्यामुळे ती खरं तर ही स्तुत्य सूचना आहे त्यांची, त्याचं पालन सगळ्यांनी करावं अशी अपेक्षा आहे।
नक्कीच मनसे नेते नितीन सरदेसे आपल्यासोबत होते. त्यांनी स्पष्टपणे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे. ती म्हणजे कुठेही सरकारची आणि गृहमंत्र्यांची भूमिका जी आहे या सगळ्यामध्ये स्पष्ट होत नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आनंद सह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढच्या बातमीकडे आपण वळूया. बातमी आहे औरंगाबादमधून. औरंगाबादमध्ये मनसेध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेला विरोध दर्शवला जातोय. राजकीय पक्ष आणि संघटनांकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आलंय. सभेला परवानगी नाकारण्यासंदर्भात हे निवेदन देण्यात आलंय. दरम्यान सभा घेतल्या शांतता भंग होण्याचा आरोप करण्यात येतोय. दुसरीकडे मनसेची या सभेसाठी जोरदार तयारी सुरू झालेली आहे. मात्र सभेकरता जोरदार तयारी करत असतानाच हा होणारा विरोध याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. एकंदरीतच महाराष्ट्रातले राजकारणातले विरोधी पक्ष इतके हादरलेले आहेत की त्यांना राजसाहेबांनी बोलूच नये अशी इच्छा आहे. पण ही जरी इच्छा असली तरी सर्वसामान्य जनतेला राजसाहेब जे बोलतायत ते पटतंय, आवडतंय, आणि त्यामुळे ही सभा तर होणारच. त्यामुळे कोणी किती विरोध केला तरी सरकारने सत्सत्विवेक बुद्धी जागृत ठेवून त्याच्याकडे दुर्लक्ष करावं आणि आमची सभा तर अशी होणारच आहे. मला त्याबद्दल काही शंका अजिबात माझ्या मनात नाही आहे. परवानगी नाकारलीस तर मला नाही वाटत असं होईल. काय परवानगी नाकारण्याचं कारण काय? कोणीतरी असं आहे की मग प्रत्येक ही लोकशाही आहे, कोणी सभा घ्यायच्यासाठी परवानगी मागितली की त्याला इतर 10 संघटना अशा पद्धतीच्या पत्र देतील आणि ती सभा होणारच नाही का? हे प्रत्येकाच्या बाबतीत घडू शकतं. त्यामुळे असं काही सरकार करेल असं मला वाटत नाही. औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली तर वंचितचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असा इशारा वंचितचे नेते अमित भुईगळ यांनी दिलाय. माननीय पोलीस आयुक्त निखिल गुप्ता साहेबांना काल भेटून निवेदन त्या ठिकाणी दिलं आणि आम्ही त्यांना या ठिकाणी सांगितलं की 1 तारखेला जी सांस्कृतिक मंडळावर सभा होणार आहे त्याला आम्ही विरोध केलेला आहे. आम्ही त्या ठिकाणी पोलीस आयुक्तांना सांगितलं की रमजानचा महिना चालू आहे आणि मुस्लिम समाजाचा हा पवित्र महिना आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर या ठिकाणी राज ठाकरेंना जर परवानगी दिली तर या शहरामध्ये शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळाली नाही तर तरी सभा होणारच असा विश्वास मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केला. सभा 100% होणार आहे, सभा 100% होणार आहे, परवानगी पण मिळेलच कारण आम्ही सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यात. सन्माननीय पोलीस बांधवांनी ज्या ज्या आम्हाला कागदपत्र मागितलं ते सगळे कागदपत्रांची आम्ही पूर्तता केलेली आहे, त्यामुळे परवानगी निश्चित मिळेल. परवानगीला कुठं काही अडचण येणार नाही. राज्यात भोंग्यावरून वातावरण तापलेलं आहे, त्यात आता सीसीटीव्हीचीही भर पडली आहे. एकीकडे मंदिरांमध्ये सीसीटीव्ही आहेत, मग मशिदीत सीसीटीव्ही का नाहीत असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकरांनी उपस्थित केलाय. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलंय. सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवर सीसीटीव्ही यंत्रणा का करू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. असं केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल, त्यामुळे सरकारनं याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत. पुण्यानंतर आता औरंगाबादेतही राज ठाकरेंच्या व्यंगचित्राची पोस्टर्स लागलेली आहेत. शहराच्या विविध भागात पोकळ हिंदुत्वाचा आरोप करणारी व्यंगचित्र लावण्यात आलेली आहेत. औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी करण्यात येते. औरंगाबादमध्ये सुद्धा होर्डिंग्स लावण्यात आली आहेत. आधी पुण्यात लावण्यात आलेली होती, व्यंगचित्रांचीही होर्डिंग्स आहेत आणि पाठोपाठ औरंगाबादमध्ये सुद्धा होर्डिंग्स लावण्यात आलेली आहेत. होर्डिंग्समधून राज ठाकरेंना टोला लगावला गेलाय. पोकळ हिंदुत्वाचा उच्चार करत हे व्यंगचित्र काढण्यात आलेलं आहे. आधी पुण्यामध्ये व्यंगचित्र काढून होर्डिंग लावण्यात आलं आणि आता औरंगाबादमध्ये सुद्धा होर्डिंग बघायला मिळत आहे. राज्यात भोंग्यांवरून नवा वाद सुरू झाला आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भोंग्यांवर देशव्यापी धोरण तयार करा अशी केंद्राकडे मागणी केली आहे. यावर आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. संजय राऊतांनी केंद्राला सल्ले देऊ नयेत, निर्णय घेण्यासाठी केंद्र सक्षम आहे असं दरेकर म्हणाले. आता जे काय राजकीय भोंगे वाचत आहेत हिंदुत्वाच्या नावाखाली, हे जे काय ढोंग चाललंय भोंग्यांच्या संदर्भात, हे ज्या प्रकारे सुरू आहे त्याच्याविषयी मला एवढंच म्हणायचं आहे सध्या की महाराष्ट्रात ठीक आहे, सरकार आहे, कायदा आहे, ते पाहतील,
पण या संदर्भात भोंग्यांच्या संदर्भात एक नॅशनल पॉलिसी, राष्ट्रीय धोरण, नॅशनल पॉलिसी बनानी चाहिए मोदी सरकारने. केंद्राने काय करायचं या संदर्भात या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सक्षम आहेत. पंतप्रधान म्हणून 7 वर्षाच्या कालावधीमध्ये धाडसी निर्णय घेत अगदी धारा 370 सारखा विषय जो कुणालाही वाटलं नाही तो विषय घेण्याचं धाडस असणारा पंतप्रधान या देशाचं आहे. त्याच्यामुळं केंद्राने काय करावं याचा सल्ला घेण्याची राऊतांकडून अजून तरी केंद्राला वेळ आलेली नाही. आणि केंद्राचा हस्तक्षेप नको वेळोवेळी म्हणणारे, गरज आली की केंद्राची मदत पाहिजे. मनसेने मशिदीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. नवी मुंबईत कॉलेज शेजारीच मशीद असल्याची तक्रार मनसेने केली होती. भोंग्यांमुळे त्रास होत असल्याचा दावा मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी केला. त्यामुळे प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी गणेश काळेंनी केली आहे. आज मी वाशी सेक्टर 9A नवी मुंबई येथे उभा आहे. माझ्या उजव्या बाजूला आपण बघाल तर नूर मशीद आहे, त्याच्यावर लावलेले भोंगे आहेत. माझ्या डाव्या बाजूला भिंतीला लागून मशिदीच्या एक फादर अग्नल नावाचं कॉलेज आहे. त्याच्या 100 मीटरच्या अंतरावरती ICL नावाचं कॉलेज आहे आणि त्याच्या समोर बरोबर रहेजा नावाचं अपंग पुनर्वसन केलं. आदरणीय राजसाहेब ठाकरे म्हणतात, भोंगे मशिदीवरचे हा एक सामाजिक विषय. इथे मागच्याच बाजूला सिडकोचं एक रहिवासी संकुल आहे मोठ्या प्रमाणात. त्यामुळेच आमचा हातचा जो विषय आहे की उदाहरणासह पुराव्यासह हात दाखवून देण्याचा आज मी इथे प्रयत्न केलेला आहे. माझं पोलिसांना सांगणं आहे, लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत, या महाविद्यालयातल्या पालकांच्या आमच्याकडे तक्रारी आहेत. आपण योग्य ती कारवाई आणि योग्य तो विचार या विषयासंदर्भात करावा. भोंगे हे उतरवलेच गेले पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. बातमी सांगलीतून अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री केल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. लावा तो व्हिडिओ असं म्हणत राज ठाकरे यांनी त्यांनी पोलखोल केली आहे. तर हनुमान चालीसा आम्हाला शिकवू नये असंही आमदार अमोल मिटकरी म्हणालेत. या महाराष्ट्रात बोलता आवाड साहेबांची तुलना केली काय नागासारखा चेहरा. आम्ही नागवंशी लोक आहेत, आमचे नागासारखा चेहरे तुमचे काय सरकार मीडियाने सांगितले मी नाही सांगितले. जोर जोरात बोलण्याची स्पर्धा सध्या महाराष्ट्रात सुरू. आदय महाराष्ट्रात, आदय महाराष्ट्रात फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आवाज तुला म्हणाल. आदय महाराष्ट्रामध्ये फक्त भारतीय जनता पार्टी म्हणाल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोक भ्रष्टाचारी आहे, आता कोणी निवडून येऊ शकणार नाही. हे फक्त भारतीय जनता पार्टी आहे. आणि कोल्हापूरचा जसा निकाल आला बातमी आहे. मुंबईतून राजकीय आरोप प्रत्यारोपांची. दहिसरमधील नवागावमधील भाजपनं बांधलेला स्टेज शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी तोडायला लावला. भाजपच्या पोलखोल कार्यक्रमाकरता हा स्टेज बांधण्यात आला होता. परवानगी न घेता भाजपनं स्टेज बांधला असा आरोप करत शिवसेनेच्या शीतल म्हात्रेंनी स्टेज तोडायला लावला. त्यामुळे दहिसरमध्ये पुन्हा शिवसेना भाजप आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. माजी मंत्री आणि भाजप आमदार गणेश नाईक यांनी स्वतः ही माझ्याशी लग्न केलं नाही आणि माझ्या घरच्यांनी अमेरिकेत केलेलं माझं लग्नही नाईकांनी मोडलं आणि मला पुन्हा त्यांच्याकडे येण्यास भाग पाडलं
असं प्रकरणातील पीडित महिला म्हणते आहे. या पीडित महिलेशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी. आमदार गणेश नाईक यांच्या प्रकरणामध्ये आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. हे धक्कादायक खुलासे नक्की काय आहेत ते आपण जाणून घेऊयात. ज्या प्रकरणामध्ये ज्या पीडित महिलेने ही जी तक्रार केली आहे त्यांच्याशी आपण बोलूयात. मॅडम काय म्हणाल, आपण ज्या सगळ्या गोष्टी आपण विस्तृतपणे सांगितल्यात, परंतु एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की गणेश नाईकांनी स्वतः लग्न केलं नाही, मात्र तुम्ही काही वर्षांनी आपलं जीवन जगण्यासाठी एक लग्न करण्याचा प्रयत्न केला होता, लग्न केलं देखील होतात, अमेरिकेमध्ये जाऊन लग्न केलं होतं असं माहिती मिळते. काय नक्की प्रकार, तो लग्न कधी मोडलं किंवा काय नक्की परिस्थिती झाली? 93 पासून आम्ही संगती होतो, मी आणि नाईक साहेब. नंतर काय झालं की आता पहिले आम्ही फ्रेंड्स होतो, मग आम्ही जरा म्हणजे रिलेशनशिपमध्ये आलो. पण असं झालं की एवढ्या काळानंतर नवी मुंबईमध्ये का इंडियामध्ये माझं म्हणजे अगर जर मी लग्न पण केलं असतं तर मला प्रॉब्लेम होऊ शकत होता. अमेरिकेमधून बोलवलं, त्यांनी तिथेच तशा पद्धतीने हे केलं की तुम्ही परत या लग्न मोडून, हे लग्न त्यांनीच मोडलं पूर्णपणे? हो, त्यांच्यामुळेच माझं लग्न ब्रेक. दिवस झाले तुम्ही हे हा लढा लढताय, म्हणजे फक्त माझ्या मुलाला नाव मिळावं ह्यासाठी आपण हा लढा देत आहे, पण ह्या 15 दिवसामध्ये हे जे प्रकार समोर आल्यानंतर तुम्हाला गणेश नाईकांकडून किंवा त्यांच्या निकटवर्तीयांकडून काही फोन्स आले का, किंवा तुमच्याशी काही बोलणं झालं आहे का बाहेर त्याबाबतीत, तुमच्या ह्या सगळ्या प्रकरणाबाबतीत काय चर्चा किंवा असं काही तुमच्यापर्यंत आलं आहे का? नाही, मला फक्त आता जे फोन येतात आहे ते लोक मला थोडंसं अब्यूज करतात आहे, म्हणजे माझ्या चरित्रावर ते लोक हे करतात आहे की ही बाई रॉ, ही बाई खोटं बोलते, ही बाई कॅरेक्टर लूज आहे, ते माझ्या चरित्रावर ते लोक असं करतात आहे, दाग लावतात आहे. पण ठीक आहे, कारण हे तर खूपच लोअर, म्हणजे हे तर एवढं झालं की तुम्ही एका बाईला 93 पासून तुमच्याबरोबर ठेवलं, हां तिचं लग्न मोडलं, नंतर तिला 2007 मुलगा दिला, नंतर मग तिच्या तिला फायनान्शियली ब्रेक केलं, आणि आता तुम्ही माझ्या चरित्रावर बोलताय, म्हणजे किती किती क्या लेव कुठल्याही लेवलवर म्हणजे हे लोक जाऊ शकतात ही अपेक्षा माझी नव्हती. मी जे समजत होती म्हणजे तो पिक्चरच वेगळा होता. आता जेव्हा पब्लिक प्लॅटफॉर्मवर मी येते तर पब्लिक प्लॅटफॉर्ममध्ये मी मला हे ह्या प्रकारे मला असन्मानित आणि असं कॅरेक्टरवर माझ्या हे करायला म्हणजे कॅरेक्टरवर बोलत आहे ते तर म्हणजे एकदमच लोअर थिंकिंग झालं आहे. तर कोण लोक आहेत म्हणजे गणेश नाईकांच्या जवळपास कार्यकर्ते आहेत, कोण आहेत म्हणजे काय? ते कोणी असू शकते, जे नाईक साहेबांचे जे कार्यकर्ते आहे, जे त्यांचे फॉलोअर्स आहे, ते लोक काही करू शकतात, ते लोक मला कुठेही काही करू शकतात. मला आता पोलीस प्रोटेक्शन आहे, मला खूप म्हणजे नारीचा पण जे महिला मंडळ आहे ते बरंच म्हणजे सपोर्ट आहे. पण आता हे जे नाईक साहेबांचे जे कार्यकर्ते आहे जे पण आहे ते लोक कुठल्याही प्रकारे माझ्यावर अटॅक करू शकतात ते मला माहिती आहे. पण आज मी लढते कोणासाठी? आज मी माझ्या मुलासाठी लढत आहे आणि तो मुलगा त्यांचा पण आहे, तर मी काय खोटं करते? मुलासाठी लढत असताना देखील मला आता त्यामध्ये धमकावलं जातं किंवा मला माझ्या बाबतीत माझ्या चारित्र्यावरती बोललं जातं जेणेकरून मी कुठेतरी खचली पाहिजे, हा सगळा प्रयत्न देखील केला झाल्यास त्यांचा थेट आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांनी पोलिसांमध्ये देखील तक्रार केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, News18 लोकमत, नवी मुंबई. कोर्टाच्या आदेशानंतर एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान आतापर्यंत 90% कर्मचारी कामावर आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. तसंच दिलेल्या मुदतीत कामावर आलेल्यांवर कोणतीही कारवाई करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंवरही त्यांनी सडकून टीका केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवावर सदावर्तेंनी कोट्यवधींची माया जमवत कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली असा आरोप परबांनी केला. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी या सगळ्याविषयी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. लाईफलाईन जी महाराष्ट्राची समजली जाते ती आता पूर्णपणे रुळावरती आली आहे का, रस्त्यावरती आली आहे का? आमच्याकडे साधारण एसटीच्या कर्मचाऱ्यांची संख्या 82,100 आसपास आहे आणि त्यापैकी आज 69,082 कर्मचारी आज कामावरती हजर झालेले आहेत. याचा अर्थ साधारण 90%पेक्षा जास्त कर्मचारी आलेत. माननीय उच्च न्यायालयाने 22 तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांना हजर होण्याचे आदेश दिलेत, म्हणजे अजून 2 दिवस एसटी कर्मचाऱ्यांच्या हातात आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 100% कर्मचारी कामावरती 22 तारखेपर्यंत येतील आणि एसटी पूर्ववत पदासाठी आणण्यासाठी या मधल्या कालावधीमध्ये ज्यावेळेला कोर्टाचा निर्णय झाला त्यावेळेला आम्ही पूर्ण त्याच्याबाबतीची आखणी केली
की आता एस टी पुन्हा पूर्ण व पूर्वपदावरती आणण्यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या उपाययोजना सगळ्या आम्ही आता केलेल्या आहेत. आणि किती बसेस चालायला पाहिजेत, कशा चालायला पाहिजेत, कुठले रूट चालायला पाहिजेत, या सगळ्या बाबतीतची आखणी झालेली आहे. मला वाटतं कर्मचारी पूर्णपणे आल्यानंतर या बाबतीतलं काम सुरू होईल. आणखीन काही कर्मचारी जे अजूनपर्यंत सेवेत दाखल झाले नाही आहेत त्यांची समजूत आता कशी काढणार, कारण शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत. 22 तारखेपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सगळे कर्मचारी हजर होतील. समजा जे कर्मचारी 22 तारखेपर्यंत हजर होणार नाहीत तर आम्हाला कोर्टाने सांगितलेलं आहे की मग त्याच्यावरती काय कारवाई करायची आहे ती महामंडळाने ठरवायची आहे. आणि हायकोर्टात आम्ही हे मान्य केलं की 22 तारखेपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही. जे कर्मचारी येतील मग त्यांच्यावर गुन्हे असतील किंवा त्यांच्यावरती बडतर्फीची कारवाई झालेली असेल, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली असेल, हे सगळं आम्ही मागे घेऊ. 5.5 महिने एस टीचा हा संप सुरू होता, या 5.5 महिन्यामध्ये एस टीचं किती नुकसान झालं एस टी महामंडळाचं? या 5.5 महिन्यामध्ये जवळपास 2,000 कोटीचं महामंडळाचं नुकसान झालं. कर्मचाऱ्यांचं नेतृत्व ॲडव्होकेट गुणवर्त सदावर्ती यांनी केलं होतं, ते त्यांनी पूर्णपणे चुकीचं नेतृत्व केलं, त्यामुळे एस टी कामगारांचा संप जो आहे तो भरकटला गेला पूर्णपणे, असं वाटतं का? पूर्णपणे असं वाटत नाही, हे सिद्ध झालेलं आहे. आणि कष्टकरी असं दररोज बोलायचं, आणि कष्टकऱ्यांचा नेता किती श्रीमंत आहे, त्यांच्या जीवावरती किती पैसे कमवले, हे आता हळूहळू चौकशीत बाहेर येते. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट, उदय जाधव, News 18 लोकमत, मुंबई. कोर्टाचे कामावर हजर राहण्याचे आदेश आहेत. वकील सदावर्तेंना झालेली अटक आणि शरद पवारांच्या घरावरील हल्ला, या सगळ्या घडामोडींचा परिणाम एस टी कामगारांवर दिसून आला. कामावर हजर राहण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यानं एस टी कर्मचारी आगारात परतताना दिसत आहेत. मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागातील 8 आगारांमध्ये तब्बल 1,817 कर्मचारी कामावर रुजू झालेले आहेत. त्यामुळे गेल्या 163 दिवसांपासून थांबलेली लाल परीची चाकं पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. मनमाड, मालेगाव या सगळ्या भागातून साधारणपणे, म्हणजेच नाशिक ग्रामीणमधून साधारणपणे 95% कर्मचारी हे कामावर रुजू झालेले आहेत. गेले 160 दिवसांहून अधिक काळ लालपरी थांबलेली होती किंवा कमी वेगानं सुरू होती, काही फेऱ्यात सुरू होत्या, त्या आता पुन्हा पूर्ववत झालेल्या आहेत. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांना आणखी एक झटका मिळाला आहे. कोल्हापूर पोलिसांनी त्यांचा ताबा घेतलेला आहे. सदावर्तेंचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आलेला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर वेगवेगळ्या शहरांमध्ये गुन्हे दाखल आहेत, वेगवेगळ्या कारणांकरता ते गुन्हे दाखल आहेत, आणि त्यामुळे मुंबई व्यतिरिक्त सातारा, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या पोलीस असे वेगवेगळ्या ठिकाणचे पोलीस त्यांचा ताबा मागत आहेत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. अजित, कोल्हापूर पोलिसांनी ताबा मागितलेला होता सदावर्तेंचा आणि तो त्यांना दिला गेलाय, काय अधिक सांगाल? बरोबर आहे सुवर्णा, न्यायालयामध्ये आज गिरगाव कोर्टामध्ये कोल्हापूर पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला होता. तो अर्ज त्यांचा मान्य केल्यानंतर कोल्हापूर पोलीस जे ते आता आळकरोड जेलमध्ये आलेले आहेत. सदावर्ते यांचा ताबा देण्याची जी प्रक्रिया आहे, कागदोपत्री प्रक्रिया जी आहे ती आतमध्ये तयार केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाली की त्यानंतर सदावर्ते यांना कोल्हापूर पोलिसांच्या हवाली केला जाईल, त्यांचा ताबा दिला जाईल, आणि इथून नंतर कोल्हापूर पोलीस जे आहे ते सदावर्तेंना कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये हजर करतील. तिथं नेमकं कशा पद्धतीनं त्यांना पोलीस कोठडी मिळावी याकरता कोल्हापूर पोलीस काय नेमकं युक्तिवाद करतील त्यावर कोल्हापूर न्यायालय त्यांना पोलीस कोठडी देतं त्या न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करतं हे पाहावं लागेल. पण तुर्तास तरी कोल्हापूर पोलिसांना न्यायालयाने ताबा घेण्याची परवानगी दिलेली आहे, पण न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाल्यानंतर आता जेलची प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाली की कोल्हापूर पोलिसांना सदावर्तेंचा ताबा दिला जाईल. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. सदावर्ते कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात जातील. कोल्हापूर पोलिसांनी ताबा मागितलेला होता, त्याप्रमाणे त्यांना तो ताबा दिला गेलेला आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याशी बोलत होते. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे. अपर सेशन न्यायाधीश RM सादराणी यांच्या कोर्टात त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. 21 एप्रिलला म्हणजे उद्या त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. वकील मृण्मयी कुलकर्णी गुणरत्न सदावर्ते यांची बाजू मांडणार आहेत. दरम्यान गिरगाव कोर्टाने सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
केस कापणं, दाढी करणं आता महागणार आहे. सलून ब्युटी पार्लर व्यावसायिकांचा हा निर्णय आहे की राज्यस्तरीय ऑनलाईन बैठक झाली आणि 30% दरवाढीचा निर्णय या सगळ्यांनी घेतला आहे. 1 मे पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. बऱ्याच दिवसापासून वाढत्या महागाईनुसार दरवाढ झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनकडे सातत्याने होत होती. आम्ही काल ऑनलाईन बैठक घेतली राज्यस्तरीय, त्यामध्ये असा निर्णय झाला की शहरी व ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या 1 मे कामगार दिनापासून, आम्ही असंघटित कामगार असल्यामुळे कामगार दिनापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये सलून व ब्युटी पार्लर व्यवसायाचे 30% दरवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाला सर्व नागरिकांनी देखील सहकार्य करावे. यानंतर मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. बेस्टची 100% डिजिटल बसगाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. चलो बस ॲपनंतर चलो कार्डची सुविधा मुंबईकरांकरता उपलब्ध करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते डिजिटल कार्डचं अनावरण करण्यात आलं. बेस्टचे प्रवासी आता कंडक्टर किंवा बस आगारातून 100 रुपयांमध्ये कार्ड खरेदी करू शकणार आहेत. हे कार्ड असलेल्या प्रवाशांना बेस्ट बसमध्ये प्रवेश केल्यावर प्रवेशद्वारावरील मशीनवर कार्ड टॅप इन आणि बसमधून उतरताना टॅप आउट करून तिकीट मिळणार आहे. या कार्डला रिचार्ज करता येणार असून बेस्टच्या प्रत्येक बसमध्ये चलो कार्ड हे मशीन बसवण्यात आलेलं आहे. चलो ॲप जेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी लॉन्च केलेलं होतं त्या चलो ॲपला चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. पुढे चला हे आपलं मंत्रच राहिलेलं आहे आणि पुढे चला ह्या चलो ॲपच्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर जास्तीत जास्त मुंबईकर हे ॲप वापरायला लागलेले आहेत. आज आपण कार्डची सेवा सुरू केलेली आहे. आपल्याला माहिती असेल की नाण्यांवरनं काही चेंजवरनं वगैरे आधी जी भांडणं होती ती आता ह्या फिक्स रेटमुळे कमी होतात. तरी देखील जे डिजिटायझेशन आपण सगळे बघत आहोत, सगळं काही आपल्या फोनवर येत आहे, सगळं आपलं कार्डवर येत आहे, तसंच आज आपण ह्या कार्डची सुरुवात करत आहोत. जर तुमच्याकडे चलो ॲप असेल तर त्या चलो ॲपवरनं पण आपण टॅप इन टॅपआउट करू शकतो आणि कुठूनही कुठे मुंबईत जाऊ शकतो. त्याच दृष्टिकोनातून बस ट्रान्सपोर्ट अजून चांगली करण्यासाठी आपण बसस्टॉप देखील बदलत आहोत. बसस्टॉप असून चांगले करत आहोत, सुरक्षित करत आहोत. महिला पुरुष दोघांनाही सुरक्षित वाटेल, चांगलं वाटेल आणि बसायला तिथे आणि उभं राहायला सोपं होईल तसं आपण बसस्टॉप आपण करत आहोत. मुंबईची बेस्ट आता 100% डिजिटल झालेली आहे आणि ही नव्या रूपात मुंबईची बेस्ट आता सर्वांच्या भेटीला असणार आहे. हीच ती मुंबईची नवीन 100% डिजिटल असलेली बेस्ट बस आहे. आपण या बसमधून प्रवास करणार आहोत. ही बस कशी आहे हे जाणून घेणार आहोत. खरं तर आपण ज्या वेळेला बेस्टमध्ये प्रवास करतो त्यावेळेला आपल्याला एक चिंता असते, ते म्हणजे सुट्ट्या पैशांची. आता या चिंतेपासून बेस्टनं आपल्याला मुक्ती दिलेली आहे, ती म्हणजे ह्या कार्डमुळे. हे टॅप इन कार्ड असणार आहे. ज्या वेळेला तुम्ही या बसमध्ये चढाल त्यावेळेला ह्या मशीनला तुम्ही टॅप करायचं आहे हे कार्ड. आणि हे कार्ड टॅप झाल्यानंतर तुमचा ज्या ठिकाणी प्रवास असणार आहे त्या प्रवासाला तुम्ही निघू शकता. अत्यंत गारेगार अशी ही बस बेस्टच्या नवीन उपक्रमात आपल्याला पाहायला मिळते आणि डिजिटल बस जी आहे ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर बेस्टचे जनसंपर्क अधिकारी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी ही बस कशी असणार आहे. सर, आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला मुंबईकर बेस्टनं प्रवास करतात त्यावेळेला एक प्रश्न असतो, प्रवास करू की नको, कारण का खिशात सुट्टे पैसे नाही आहेत. यापासून आता मुक्ती दिलेली आहे. तुम्ही बेस्टचं चलो कार्ड आणि बेस्टचं चलो ॲप हे दोन अशी साधनं आहेत की या दोन साधनांद्वारे तुम्ही आता तुमच्या खिशात कोणत्याही प्रकारची चिल्लर नसेल, पैसे नसतील तरी त्या कार्डद्वारे आणि ॲपद्वारे तुम्ही बेस्टचा गारेगार सुखद प्रवास करू शकता. मुख्य म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विचार करता संपर्कविरहित प्रवास हा सुद्धा याच्या मागचा हेतू आहे. आणि आजची जी पिढी आहे, तरुण पिढी, ती टेक सॅवी आहे, मोबाईल फ्रेंडली आहे, तर त्यांना आकर्षित करण्यासाठी सुद्धा बेस्टने उचललेलं हे आधुनिक पाऊल आहे. आणि अशा प्रकारे टॅप इन टॅप आउट ही सेवा देणारी बेस्ट ही भारतातील पहिली संस्था आहे. हेच ते चलो कार्ड आहे आणि याच चलो कार्डनुसार आता येणाऱ्या काळात मुंबईकर जे आहेत हे अधिक प्रवास करणार आहेत. सर, तर या कार्डबद्दल काय माहिती सांगाल, ह्याची रिचार्ज करण्याची सिस्टीम कशी आहे, कुठे रिचार्ज करावं जावं लागेल किंवा याच्यावरती रिचार्ज जो आहे हा मोबाईलवरतीच करता येईल, कशा पद्धतीनं रिचार्जची सिस्टीम आहे? हे बेस्टचं बस चलो कार्ड आहे, हे तुम्ही बस वाहकाकडून सुद्धा विकत घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये रिचार्ज करण्याची फॅसिलिटीसुद्धा आपण कंडक्टरकडून
त्या बस वाहकाकडून आपण रिचार्ज करून घेऊ शकतो याच्यामध्ये, आणि त्याच्यातले पैसे तुमचे किती बॅलन्स आहेत हे सुद्धा तुम्हाला बस वाहक सांगू शकतो. आणि अशा प्रकारे हे 100% पूर्णतः डिजिटल असलेली ही बस सेवा ही मुंबईकरांच्या सेवेत बेस्टनेच सुरू केलेली आहे. खरं तर अशा पद्धतीचं कार्ड असल्यामुळे कंडक्टर बसमध्ये असणार आहे का आता? नाही, आता या कार्डामुळे सुरुवातीला आम्ही सर्व प्रवाशांच्या मदतीकरता कंडक्टरना ठेवणार आहे, परंतु आमची जी बस आगार आहेत त्याचप्रमाणे आमच्या चौक्या आहेत, अशा विविध ठिकाणी तुम्ही जाऊन हे रिचार्ज करू शकता आणि त्याच्यामध्ये पैसे भरू शकता. रेडिओ जर्नलिस्ट आनंद सह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बालहक्क आयोग रिकामा असल्याने पालकांना नाईलाजाने हायकोर्टात धाव घ्यावी लागली आहे. बालहक्क आयोगाला अध्यक्ष आणि सदस्यच नसल्याची बातमी न्यूज 18 लोकमतला दाखवली होती. एकंदरीतच पालकांचे प्रलंबित प्रश्न कधी सुटणार हा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय. प्रसाद तुळसकर 6 वर्षांपासून निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. 2016 त्यांनी बालहक्क आयोगाकडे शाळेच्या विरोधात दाद मागितली होती. त्यांचा मुलगा ओम 10th असताना त्यांना शाळेकडून वाढीव फीसाठी त्रास देण्यात आला होता. फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना सगळ्यांसमोर व्हाईट कार्ड दिलं जायचं. खासगी शाळेची ही पद्धत अपमान करणारी होती, त्यामुळे अपमानित होऊन विद्यार्थी घाबरून जायचे. तुळसकर यांनी तकादा लावल्यानं बालहक्क आयोगाला कर्मचारी मिळाले. तुळसकर यांची आयोगासमोर सुनावणी झाली, मात्र सध्या आयोगाला अध्यक्ष आणि सदस्य नसल्याने निकाल देण्यात आलेला नाही. स्टाफ देऊन सुद्धा आज त्यागत निर्णय नाही. आज 4 वर्ष व्हायला आली, 2018 माझी सुनावणी झाली आहे. आज 4 वर्ष व्हायला आली, निर्णय नाही. आणि निर्णय द्यायचं त्यांचं प्रमाण एक RTI मला मिळालेला खूपच कमी आहे. आता स्टाफ भरला पण त्याच्यानंतर अध्यक्ष नाही, समिती मेंबर नाही, त्याच्यामुळे तुमचा निर्णय देता येत नाही आहे. हे कळल्यानंतर मी आणि आमचे मिस्टर नितीन दळवी यांनी ठरवलं की याच्यासाठी PIL करणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही होणार नाही. मानसी पाथरे यांनीही बालहक्क आयोगाकडे तक्रार केली होती. खासगी शाळेनं वाढलेली फी भरण्यासाठी तगादा लावला होता. संपूर्ण फी भरल्यानंतरही शाळेनं पुन्हा नोटीस बजावली, त्यामुळे मानसी यांनी बालहक्क आयोगाकडे 2018 तक्रार केली. मागील 4 वर्षात त्यांची एकदाही सुनावणी झालेली नाही. परिणामी बालहक्क आयोग आणि त्यांच्या कामकाजावरून मानसी पाथरेंचा विश्वासच उडालाय. सरकार, बालहक्क आयोग आणि खासगी शाळांची हातमिळवणी असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. ठोस त्यांच्या बाबतीत काही निर्णय होत नाही, ते सगळे विरोधातच त्यांच्या जातात की मुलांनीच ऍडजस्टमेंट केली पाहिजे, हे तिथे जास्त ऐकलं जातं. हे आत्तापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की मुलांनाच ऍडजस्टमेंट करा, मुलांच्या आईवडिलांनी ऍडजस्टमेंट करा, किंवा मग जर तुम्ही जर तगडे आहात, म्हणजे म्हणतात ना पैशाने जर तगडे आहात तर तिथे तगादा लागतो, नाही तर तिकडे तगादा लागत नाही. काही निर्णय बालकांच्या साईडने लागतच नाही आहे तर ते बालक कसं होईल. गंभीर प्रकरणांकडे राज्य सरकार दुर्लक्षच करतं, त्यामुळे पालकांच्या समस्या वाढल्यानं अध्यक्ष नेमण्याची मागणी केली जाते. अगले एक हफ्ते में उसका पूरा प्रोसेस भी कंप्लीट कर पाएंगे. उसमें एक लॉन्ग प्रोसेस होता है, हमें इंटरव्यू लेना पड़ता है, तो वो प्रोसेस में थोड़ा डिले हो गया हम मानते हैं, बट सो दैट द फंक्शनिंग डज नॉट गेट स्टॉल्ड, तो हमने ICDS कमिश्नर को उसका चेयरपर्सन किया था, जिसका एक प्रेसिडेंट भी है. पालकांच्या याचिकेवर पुढील सुनावणी 6 जूनला होणार आहे. त्यापूर्वी कोणते सदस्य आणि अध्यक्ष बालहक्क आयोगावर नेमले याची माहिती देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले. हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नाही तर गंभीर परिणाम होतील असंही हायकोर्टानं म्हटलंय. त्यामुळे आता सरकार कोणती पावलं उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुण्यातल्या DP रोडवर महापालिकेनं अतिक्रमणाविरोधात जोरदार कारवाई केली. नदी पात्राला लागून असलेल्या ग्रीनबेल्टमध्ये बेकायदा हॉटेल आणि मंगल कार्यालय वर्षानुवर्ष चालवण्यात येत होतं. अनेक राजकीय पुढाऱ्यांची त्यात छुपी भागीदारी असल्यानं महापालिकेकडून केवळ नावापुरती कारवाई केली जात होती. मात्र यावेळी पालिकेनं संबंधितांना 24 तासात बांधकाम काढून घेण्याच्या नोटिसा दिल्यानंतर पहाटेपासून कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. जवळपास 2 लाख स्क्वेअर फुटावरच अतिक्रमण 22 JCB आणि 150 कर्मचाऱ्यांच्या मदतीनं काढून टाकण्यात आलेलं आहे.
अतिक्रमणाविरोधातील पुणे महापालिकेच्या कारवाईचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी. पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज धडाकेबाज कारवाई करत डीपी रोडवरच्या सगळ्या ग्रीन झोन मध्ये असलेल्या मंगल कार्यालय असतील किंवा हॉटेल्स असतील यांच्यावरती जोरदार तोडक कारवाई केली आहे. सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून ही कारवाई जी आहे ती करण्यात आली, त्यामुळे कारवाई सुरू झाल्यानंतर या सगळ्या व्यवस्थापनांचे मालक हॉटेल्स असतील किंवा मंगल कार्यालय असतील हे येईपर्यंत महापालिका विभागानं एक दोन नाही तर तब्बल 22 जेसीबींच्या मदतीनं मोठा स्टाफ जो आहे तो स्टाफ घेऊन ही कारवाई सगळी केलेली दिसते. आपण पाहतोय अनेक हॉटेल्स मंगल कार्यालयं जी होती त्यांच्या सगळ्या एस्टॅब्लिशमेंट या तोडून टाकण्यात आलेल्या आहेत. मूळतः हा सगळा परिसर जो आहे तो नदीला लागून असल्यामुळे ग्रीन बेल्ट आहे, ग्रीन झोन आहे, याच्यामध्ये केवळ 4% बांधकामाला परवानगी आहे. असं असताना मोठ्या प्रमाणावर सरसकट बांधकामं झालेली होती किंवा बेकायदा स्ट्रक्चर्स उभारून अनेक हॉटेल्स सुरू झालेली होती असं पीएमसीच्या वतीने सांगितलं जाते. गेले कित्येक दिवस सातत्यानं या परिसरामध्ये असलेल्या मंगल कार्यालयांची असेल किंवा हॉटेल्सची असेल इथल्या गोंगाटाची असेल याच्या तक्रारी आसपासच्या सोसायट्यांमधून महापालिकेकडे केल्या जायच्या. मात्र राजकीय वरदहस्त जो आहे तो या सगळ्या मंगल कार्यालयांना आणि हॉटेल्सला होता. अनेक मोठमोठ्या राजकीय पुढाऱ्यांची हॉटेल्स जी आहेत हॉटेल्समध्ये पार्टनरशिप होते आणि त्याची परिणिती म्हणून गेले कित्येक वर्ष हा सगळा परिसर जो आहे तो या अशा बेकायदा हॉटेल्स थाटून मोठ्या प्रमाणावरती काबीज करण्यात आलेला होता. आज मात्र महापालिकेनं सकाळी 6 वाजता कुणालाही काही कळायच्या आत मोठा फौजफाटा घेऊन अतिक्रमण कारवाईला सुरुवात केली. याचे संकेत यापूर्वीच देण्यात आलेले होते. महापालिकेवरती प्रशासक आल्यानंतर शहरातल्या सगळ्या अनधिकृत बांधकामांवरती कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि डीपी रोड त्यामध्ये येईल असं कुणालाही स्वप्नात वाटलं नव्हतं. याचं कारण शहरातले अनेक मोठमोठाले राजकारणी जे आहेत त्यांच्या व्यावसायिक भागीदारी असलेल्या हॉटेल्स जे आहेत मंगल कार्यालय जी आहेत ती इथं होती. मात्र आज प्रत्यक्षात महापालिकेने इतक्या मोठ्या प्रमाणावरती जोरदार आणि आक्रमकपणे ही तोडक कारवाई केली, अतिक्रमण कारवाई केली आहे की या रस्त्यावरच्या सगळ्या मंगल कार्यालयांची बेकायदा शेड्स तोडून टाकण्यात आलेली आहेत, हॉटेल्सची शेड्स तोडून टाकण्यात आलेली आहेत. कित्येक 1000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम जे ते महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं उद्ध्वस्त केलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अनसाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. औरंगाबादमध्ये बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला. औरंगाबादच्या फुलंब्री रोडवर कारला अचानक आग लागली. आगीत कार जळून खाक झाली आहे. पोलला धडक लागताच कारला आग लागली. चालकानं प्रसंगावधान दाखवलं आणि चालक बाहेर पडला. कोणतीही जीवितहानी झाली नाही पण कार एका पोलला धडकली आणि धडकल्या या कारला आग लागली. ही आग काही क्षणात पूर्ण गाडीभर पसरली आणि गाडी जळून खाक झाली. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये पुन्हा स्वागत. भाजपचे नेते अनिल बोंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर या अचलपूरमधील राड्याच्या मास्टरमाइंड असल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला होता. या प्रकरणात काँग्रेस प्रदेश सचिव हरिभाऊ मोहोड यांनी अमरावतीच्या गाडगे नगर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अनिल बोंडेंविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. भाजप नेते अनिल बोंडे यांनी काय म्हटलंय पाहूयात. दुर्दैव आहे की अभय मातनेच्या बद्दल मीडिया सुद्धा बातम्या देतात आहे की मास्टर माइंड या दंगलीचा अभय मातने. अभय मातने मास्टर माइंड नाही आहे. या जिल्ह्याची पालकमंत्री यशोमती ठाकूर या सगळ्या दंगलीच्या पाठीमागे आहे म्हणून मास्टर माइंड आहे. अमरावतीच्या अचलपूरमध्ये रविवारी झेंड्याच्या वादातून दंगल उसळली. त्यानंतर तब्बल 3 दिवस परिसरात संचारबंदीही लागू झाली. दरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी अचलपूर पोलीस स्टेशनला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि नागरिकांना शांतता राखून एकमेकांना सहकार्य करण्याचं देखील आवाहन केलं. तसंच यशोमती ठाकूर पालकमंत्री झाल्या तेव्हापासून जिल्ह्यात दंगली घडत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. ही घडलं अचलपूरमध्ये तो सामाजिक दृष्टीने तो चांगला नाही आहे. पहिल्याच दिवशी मी सगळ्यांना आवाहन केलं, आपला जिल्हा आहे, आपले लोक आहे, आपण सगळ्यांनी शांततेने आपण आपला जिल्हा ठेवला पाहिजे आणि सगळेना घेऊन चालायला पाहिजे. पण हे खरं आहे की जेव्हापासून पालकमंत्री झाले तेव्हापासून हे सगळे गोष्टी माझ्या जिल्ह्यामध्ये घडत आहे. याच्या आधी आम्ही कधी पाहिला नाही 12 वर्ष. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या किमतीत वाढ झाली आहे. डीएपी
12-32 आणि इतर खतांमध्ये 150 ते 200 रुपयांची भाववाढ झाली आहे. तर पोटॅशच्या किमतीत थेट 750 रुपयांचा भडका उडाला आहे. शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी यामुळे वाढल्या आहेत. देशात महागाईचा भडका उडाला असतानाच खतांच्या किमतीही वाढल्यानं बळीराजासमोर मोठा डोंगर अडचणींचा उभा राहिला आहे. एकीकडे सूर्यनारायण आग ओकत असताना शेतकऱ्यांची खरीप हंगामासाठी मशागतीची कामं सुरू आहेत, पण रासायनिक खतं आणि बियाण्यांच्या खरेदीसाठी बाजारात जाणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या दरवाढीचा ताप सहन करावा लागतोय. जवळपास सर्वच खतांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. डीएपीची 50 किलोची गोणी जी आधी 1200 रुपयांना मिळायची, तिची किंमत आता 1350 रुपयांवर गेली आहे, म्हणजे प्रति गोणी 150 रुपयांची वाढ झाली आहे. तर 12-32ची एक गोणी 1185 रुपयांना मिळायची, ती आता 1400 रुपयांना मिळते, म्हणजे 50 किलोच्या गोणी मागे तब्बल 215 रुपयांची दरवाढ. 1350 रुपयांना मिळणारी 10-26ची एक गोणी आता 1470 रुपयांना, म्हणजे 120 रुपयांनी किंमत वाढली. तर पोटॅश खताच्या किमतीत सर्वाधिक 730 रुपयांची वाढ झाली आहे. जी 50 किलोची गोणी आधी 950 रुपयांना मिळायची, ती आता तब्बल 1700 रुपयांना मिळते. या वाढलेल्या किमतींनी आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्याला अक्षरशः मिठाकुठीला आणलंय. त्यामुळे सरकारनं दर नियंत्रणात आणावेत अशी मागणी केली जाते. शेतकऱ्याला माल पैसे देऊन न भेटण्याची वेळ आलेली आहे. या सरकारला ही विनंती की आधी शेतकरी त्रस्त असल्यामुळे किंवा शेतकऱ्या जे स्टेबल खताचे भाव होते ते राहावे ही शेतकरी नात्यानं विनंती करतो. खतांच्या किमती वाढत असल्या तरी शेतीमालाच्या भावात मात्र वाढ होत नाहीये. त्यामुळे खतं खरेदी करताना शेतकऱ्यांनी हात आखडता घेतलाय, त्यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होतोय. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धानं ही दरवाढ झाल्याचं व्यापारी सांगतायत. 945-950 रुपये किंमत होती, यावर्षी 1700 रुपयाच्या जवळपास त्याची किंमत झालेली आहे. हे जे काय आत्ता युद्ध चालू होतं त्याचाही परिणाम ह्या सर्व खताच्या आणि पोटॅशच्या वाढीसाठी दरवाढीसाठी झालेला आहे. शेतकऱ्यांच्या मागे लागलेली संकटांची मालिका काही केल्या संपायचं नाव घेत नाहीये. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, यावर मात करत दरवेळी मोठ्या हिमतीनं शेतकरी शेती पिकवतो. त्यात शेतीसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचे भाव वाढल्यानं त्यावर पुन्हा एकदा संकट कोसळलंय. सरकार शेतकऱ्यांना 2000ची मदत करताना मोठा गाजावाजा करतं, पण 50 किलोच्या खताच्या गोणीमागे जर 750 रुपये वाढत असतील तर खरंच हे 2000 रुपयांचं ठिगळ महागाईनं फाटलेलं आभाळ शिवू शकेल का, या प्रश्नाचं उत्तर सत्ताधीशांनी द्यायला हवं. विशाल मानेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, परभणी. पुन्हा एकदा स्वागत बुलेटिनमध्ये. बातमी आहे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांकरता. लिव्ह इन रिलेशनशिप भारतीय समाजातील नैतिक मूल्यांवर घाला घालत असून लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचं निरीक्षण मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं नोंदवलंय. लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या पीडितेला 2 वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. तसंच याचिका फेटाळत न्यायमूर्ती सुबोध अभ्यंकर यांच्या खंडपीठानं लिव्ह इन रिलेशनशिपवर कडक शब्दात ताशेरे ओढलेत. लिव्ह इन रिलेशनशिपमुळे सामाजिक विकृती आणि कायदेशीर वाद वाढत असून ही व्यवस्था जोडीदाराला अनेक अधिकारांपासून वंचित ठेवते, असंही अभ्यंकर यांनी नमूद केलं. भारतीय नौदलाचं सामर्थ्य आणखी वाढणार आहे. INS वाक्शीर पाणबुडीचा जलावतरण मुंबईमध्ये झालं. मुंबईतील माझगाव गोदीमध्ये संरक्षण सचिव अजय कुमार यांच्या हस्ते जलावतरण पार पाडलं. INS वाक्शीर भारत फ्रान्सच्या तंत्रज्ञानातून विकसित झालेली असून ही स्कॉर्पियन वर्गातली 6वी पाणबुडी आहे. INS वाक्शीर पाणबुडीवर 6 वरिष्ठ अधिकारी आणि 35 खलाशी तैनात असणार आहेत. अनेक उलथापालथींनंतर पाकिस्तानमध्ये इम्रान खान गेले आणि शहबाज शरीफ सरकार आलं. या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी देखील पार पडला, पण या नव्या सरकारपेक्षा केवळ पाकिस्तानमध्येच नव्हे तर भारतातही एकाच चेहऱ्याची चर्चा रंगू लागली आणि तो चेहरा आहे हिना रब्बानी खार यांचा. पाकिस्तानमध्ये शहबाज शरीफ मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. पाकिस्तानच्या या नव्या सरकारमध्ये
तब्बल 34 मंत्र्यांचा सहभाग आहे. या मंत्रिमंडळात सर्वाधिक चर्चा आहे ती हिना रब्बानी खार यांची. एरवी फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या हिना रब्बानी यांनी यापूर्वी परराष्ट्र मंत्री म्हणून सुद्धा काम केलंय. हिना यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी त्यांना नव्या सरकारमध्ये सुद्धा परराष्ट्र राज्यमंत्री पद देण्यात आलंय. हिना रब्बानी खार यांनी पाकिस्तानच्या सर्वात तरुण परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलंय. फेब्रुवारी 2011 ते मार्च 2013 दरम्यान त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं. हिना यांनी पहिल्यांदा मंत्रीपद भूषवलं तेव्हा त्या अवघ्या 33 वर्षांच्या होत्या. हिना रब्बानी खार 2011 मध्ये भारताच्या दौऱ्यावरही आल्या होत्या. भारत आणि पाकिस्तान चर्चेसाठी हिना रब्बानी खार जेव्हा भारतात आल्या त्यावेळेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या चर्चेच्या मुद्द्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती हिना खार यांचीच. जेव्हा त्या मंत्रिमंडळात होत्या तेव्हा बेनझीर भुट्टो यांचे पुत्र बिलावल भुट्टो आणि हिना रब्बानी यांच्या प्रेमप्रकरणाची सुद्धा देशभरात चर्चा होती. या दोघांनाही पाकिस्तानमध्ये स्टाईल आयकॉन म्हटलं जायचं. हिना रब्बानी यांच्या सुंदरतेची जेवढी चर्चा होते तेवढीच मुरब्बी राजकारणी म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यामुळे शरीफ सरकारमध्ये मंत्री झालेल्या हिना रब्बानी खार पुन्हा भारत दौऱ्यावर कधी येणार याची कुजबूज आत्ताच सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक महत्वाची बातमी आहे. रवी राणा 22 तारखेला मुंबईमध्ये येणार आहेत अशी माहिती मिळते. मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्यावर अजूनही रवी राणा ठाम आहेत. मी माझ्या कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर येणार. मी उद्धव ठाकरेंनाही आवाहन करतो की त्यांनी सुद्धा हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आमच्या सोबत यावं. आपण हनुमान चालीसा पठण करूया. रवी राणा 22 तारखेला मुंबईमध्ये येणार आहेत अशी माहिती मिळती आहे. मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्यावर ते अजूनही ठाम आहेत. या घडीची महत्वाची बातमी आहे. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणासाठी रवी राणा येणार आहेत. 22 तारखेला ते मुंबईत येतील अशी माहिती मिळते आहे. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. संजय, काय अधिक सांगाल? सुवर्ण, आपल्याला माहित आहे की हनुमान चालीसा पठण करण्यावरून महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे आणि याची ठिणगी जी आहे ती अमरावतीमध्ये सुद्धा पडलेली आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करावे, अन्यथा मी त्यांच्या घरासमोर हनुमान चालीसाचे पठण करावं, असा इशारा जो आहे तो अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी दिला होता. आणि याच पार्श्वभूमीवर त्या दिवशी हनुमान पठण न केल्यामुळे आता रवी राणा यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आजच मुंबईच्या तिकिटा बुक केलेल्या आणि ट्रेननी ते मुंबईला जाणार आहेत. 21 तारखेला इथून निघणार आहेत, 22 तारखेला मुंबईला पोहोचणार आहेत आणि मुंबईला पोहोचल्यानंतर मातोश्रीवर आम्ही जाऊन हनुमान चालीसा पठण करणार आहोत. जे कार्यकर्त्यांना यायचं असेल, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना यायचं असेल, तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आम्ही घेऊन जायला तयार आहोत आणि उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी चालीसा म्हणण्यासाठी यावं असं आवाहन जे आहे ते रवी राणाने दिलेलं आहे. त्यामुळे निश्चितच रवी राणा यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे निश्चितच 22 तारखेला नेमकं काय घडणार मुंबई याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नक्की, धन्यवाद संजय माहिती दिल्याबद्दल. या आणि अशा सगळ्या महत्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथे संपतोय. न्यूज 18 लोकमत .com या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा. पहा फक्त न्यूज 18 लोक.